जय मार कर आम्ही रोहा मार्गे जाणार अरे खूप थंडी आहे नाईकीचे ओरिजिनल 100 रुपये आणि भाऊने आम्हाला गिफ्ट दिले हा भोका का बोलतो बघून स्विमिंग पूल आहे राजा या कलमा ना या कलमाला उभा करायचे जय महाराष्ट्र मित्रांनो कसे आहात तर आज मी चाललो आहे माझ्या गावाला अगंडला जसं मी पहिलं सांगितलं तुम्हाला की गावाला खूप बघण्यासारखं आहे माझ्या ऐतिहासिक गाव आहे माझं जसं किल्ले लेण्या वगैरे तर चाललो आहे सुट्टी काढले थोडे खूप एक्सप्लोर करायचं गावाला माझ्या गाव आगरदांडा समजेल तुम्हाला इथे सप्राईज नाही येणार पण तिथे गेल्यावर समजेल तुम्हाला आज रात्री चाललं आहे तर वाजले आता 11 वाजले आणि माझं बाईकवर चाललं आहे माझ्यासोबत आहे मित्र माझा मित्रासोबत चाललं आहे प्रतीक प्रतीकसोबत चाललो आहे माझ्या गावाचाच मित्र आहे लहानपणापासून सोबत होतो आम्ही चल तर मग चला रात्रीच्या प्रवासाला फुल एंटरटेनमेंट ॲडव्हेंचर करूया भेटूया मग आणि ते मोठा व्हिडिओ बनणार आहे मला वाटते 4-5 तरी भाग बनतील प्रत्येक भागामध्ये मी डिवाइड करून टाकीन चलो फिर लेट्स गो मध्याला चहा प्यायला बसून खूप थंडी आहे आउटर झाला आतंकवादी थंडीने कुल्फी झाले हां थंडीने कुल्फी झाले प्रतीक तांबे थंडीचा गरमागरम वडापाव प्रतीकला नको दे प्रतीक खात नाही घे वडापाव डायरेक्ट
आहे रे आणि प्रफुल मोरे चहा आणि वडापावचा आस्वाद घेताना रात्रीचे 12 वाजले 12 नाही 12 वाजले 12:30 मी गायच्या चालू आहे एकदम किती ते थंडी असल्यामुळे प्रतीक घेतोय हँड क्लोज आणि मी घेतोय कॅप ठेवायचे असते ना तर मी अजून ठेवले असते महा घेतले असते पण मी तुम्हाला काय बोललो स्टॉक सगळा खाली करायचा जीव चालल्यामुळे मी पण घेतोय कसे आहे टोपी तू 100 रुपयाला ते ओरिजिनलच असतात याच्यात इथं नाव येतो ना प्रिंट वगैरे ते साधे असतात हे ओरिजिनल ओरिजिनल आहे यांच्याकडे नायकीचे ओरिजिनल 100 रुपये एकदम चांगले मटेरियल तुम्हाला हात लावा हो आम्हाला थंडी पण संरक्षण झाला बस ही शेंडीवाली टोपी लांब असते ना ती एक्स्ट्रा कोणती लांब ते अशा आणि हे बघा ह्या ह्या स्वस्तवाल्या आहेत त्या 60 रुपये 50 रुपये असतात नायकी 100 रुपये ती क्वालिटी आहे आता दुसरे येतात ते नुसतं असं धागा निघतो ना तसं नाही सगळं तेच आहे तसं सांता क्लॉज वाटतं कोणते घेऊ रे हे घेऊ अरे पण हे आतमध्ये चांगलं आहे रे अजा जबरदस्त आहे ते घरामध्ये मस्त लवकर आहे हे घेतली प्रत्येकने हे घेतले हे पडले आम्हाला 200 रुपयाला सर्व दोन हँड ग्लोव्स बाईक हँड ग्लोव्स आणि मंकी कॅप नायकीची ओरिजिनल आणि भाऊ भाऊने आम्हाला गिफ्ट दिले काही सरकणार रे शॉपिंग झालेली आहे थंडी गरम स्वेटर वगैरे काय घेतलं नाही मी मला वाटलं पत्तीकडे असेल अरे यार गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी 3 वाजता पोहोचलो झोपलेलो तुम्हाला काही दाखवत नाही रात्री तेवढं चाललंय सकाळ सकाळ कोंबड्याच्या आवाजाने उठलोय आमचा भोका ये आमचा भोका ये आमची दुर्गा हिला पण बोलू नीला एवढ्याच कोंबड्या आहेत हा मी हा भोका का पोचतो बघून
माझ्या घराचा आवर जाम थंडी आहे. सकाळी उठलो तेव्हा काहीतरी 19 पर्यंत टेम्परेचर होतं, एवढी थंडी आहे. आता पण उतरतो आहे भरपूर. आमचं स्विमिंग पूल आहे. मासे त्यामध्ये लॉकडाऊनमध्ये आम्ही गावी होतो तेव्हा हे सर्व बनवलेलं. लॉकडाऊनमध्ये आम्ही गावी होतो सर्व आम्ही बनवलेलं आहे. साफ करायला लागेल. भरपूर हे झालं, हिरवा झाला आहे. हे लिंबू लिंबूचं झाड हा शेकतोय काय राजा? राजा नव्हे जा राजा, राजा ये ये शेकतोय तो राजा, ये 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 राजा, ये राजा. दुर्गा ये, दुर्गा दुर्गा लगेच येते. दुर्गा ये, ये दुर्गा, ये 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 दुर्गा, ये नेमकी दुर्गा. आम्ही 7-8 वर्षापासून आहे ना इथं, 7-8 वर्षापासून येत आहे. आणि हा दुर्गाचा राजा राजा पळतोय बघून निघता. राजा राजा ये 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 पळतोय. राजा पळतोय बघून हा चिकूचा झाड आपण लॉकडाऊन मध्ये लावलेला, सुकलाय तो. त्याचे हाय ओला बकऱ्या वगैरे खाता येते, बकऱ्याच खातात. एक नारळाचं झाड मोठा वर आहे, एक कडीपत्ता झाड. नारळ आलीत, नारळांना 3 नारळाची झाड आहेत. गावी असल्यामुळे काही एवढी साफसफाई ठेवता नाही. आई तरी किती साफसफाई ठेवेल. पपनीचं झाड आहे, पपनीस पण तेवढंच आहे. लॉकडाऊनमध्ये भरपूर झाडं लावलेली, लॉकडाऊनमध्ये ही पण झाडं लावलेली. कलम 4 याला भाऊ ठिबक सिंचन हे करून ठेवलं. हा एक मोठा आहे थोडा. याला एक थोडा सहारा दिला पाहिजे. भाऊने इथे हे दिलंय ठिबक सिंचन साईड आहे. एक 4 झाड आहेत आंब्याची. ती बोर वादळामध्ये पावसामध्ये पडलेली आहे अर्धी. भरपूर नुकसान झालं याच्यामध्ये वादळामध्ये. तर दर वर्षाला वादळ येतो. हे मुलबेरीचं झाड आहे. मुलबेरी तर आलं, खूप काम आहे. हे रामफळचं झाड आहे, रामफळ आलं त्याला. मोठे मोठे रामफळ आहेत, भरपूर रामफळ रामफळ आहेत. हे तेजपत्ता झाड. अव्वा काढायचं झाड आहे.
आणि हे आमच्या मम्मी हा पळतो का मी बसता पळतो नि हे माझं घर वरची गॅलरीचं काम चालू आहे करायचं आहे तुटली नवीन करायची दुनिया तुटलेली टॉपला ती माझी खून चेंज करायचं साफसफाई करून एवढा सर्व साफसफाई करून काम आहेत आल्यावर करायला इकडे भरपूर महिन्यांनी आलंय यांना चांगलं पाण्यासाठी करायचं आहे यांना पाण्यासाठी करायचं आहे आजचं पूर्ण काम आज दिवस कामात जाणार आहे हे सर्व साफसफाई करायचं आहे भरपूर कचरा केला कोंबड्याने परत काय नवीन आहे हे सर्व साफसफाई करणं दिवस जाणार आहे कलमांना ह्या कलमाला उभा करायचे या कलमाला उभा करायचे आहे झोपलेला तो राऊंड करायचं आहे त्याला राऊंड करते पाण्यासाठी त्याला राऊंड करायचं आहे हे सर्व साफसफाई आज दिवस पुरा तर बोरं वगैरे पडली तिथे हा बोरीवरची आहेत तर ते आवळ्या झाड आहे ह्याला शिफ्ट करायचं साईडला मध्येच लागलेलं आहे नाही तर हा माडांच्या बरोबर उंच आहे भेटणार नाही आला हे सर्व जागेवर ठेवायचे आहेत तर एवढी सर्व कामं आहेत सर्व कामं आहेत ती करायची आहेत मोहर आहेत कलमाला बाकी आला आलेत चला मग पहिला ए रयान ए इधर रयान ये साफसफाई करने का नहीं रे ये देखिए साफसफाई करने का पहिला आजा ए रयान है एक भेटल तुम्हाला दिसेल यांनी सर्व केलेलं नाही कारनामे खोदाय बिदायची हे पहिला साफसफाई करते हे राया आजा पहिले पाणी खाली करायला लागेल टाकतो विडिओ टाकतो काढतो मोटर टाकतो मोटर टाकून पाणी खाली करतो बालदी नाही करायचं होता कुठे पण चालू कर इथं मोटर टाकले पाणी साफ करायची आणि बालदी ना तर उड्या मारतो आता बालदी काढून मोटरचा पाणी इकडे आलं उतर दे
खाली केवळ जाम आहे दाखव मी धुंकतो तुम्ही खाली घेतले तू मित्रांनो, हा माझा आगरणा माझा गाव याचा पहिला लॉग आहे भाग आहे. तर नक्की सांगा कसं वाटलं. तर ह्या भागामध्ये बघितलं आपण पॉन्ड साफ करणार आहे, माझा आवर साफ करणार आहे, झाडानं उभे करणार आहे, अजून ॲडिशनल काय करणार पण सिक्रेट आहे ते पुढच्या भागामध्ये तुम्हाला समजेलच. खूप काही माझी मार्केट वगैरे एक्सप्लोर करणार आहे. तर कंटिन्यू राहा माझ्या भागामध्ये आणि हा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. नवीन नवीन माझ्या व्हिडिओचे जे मी व्हिडिओ टाकीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिला भेटेल. त्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. चला भेटू दुसऱ्या भागामध्ये. जय महाराष्ट्र.